नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। सालाबाद प्रमाणे दरवर्षी माझा वाढदिवस 1 जूनला मी एकविरा देवीच्या मंदिरात साजरा करत असतो। केक कापत असतो आणि केक कापण्यासाठी सर्व कोळी महिला आणि आगरी कुलबी भंडारी सर्व एकत्र येऊन माझ्या केक कापण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात। माझ्यावर एकविरा देवीचे फार उपकार आहेत, माझ्यावर फार एकविरा देवीचं मोलाचं मार्गदर्शन आहे। मी ज्या ज्या ठिकाणी जात असतो त्या त्या ठिकाणी एकविरा देवी मला साथ देत असतो आणि माझ्या पाठीवरती हात ठेवून मोठा तिचा हात असतो आहे माझ्या मागं आणि सातत्याने ती माझ्या मागं असतो आहे। म्हणून यावेळेला मी 70 पूर्ण करत आहोत आणि 71 वर्षाला मी पदार्पण करत आहोत। 71 वर्षाला मी पदार्पण करत आहोत आणि एकविरा देवीचे एवढे मोठे माझ्यावर उपकार आहेत माझ्या घराण्यावर आणि आज माझा घराण्याला फार मोठी तिची साथ आहे। म्हणून मी पुढं चाललेलो आहे आणि एकविरा देवीचं फार मला मोलाचं मार्गदर्शन आहे। म्हणून आज आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब आणि ज्यांच्या खांद्याला आम्ही खांदा लावून काम करत होतो ते महाराष्ट्रामध्ये आज आमचे प्रांतातील जयंत पाटील साहेब आणि दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत असतोय। ज्या ज्या वेळेला मच्छीमारांना प्रश्न उद्भवत होतो त्या त्या वेळेला मच्छीमार एकत्र येऊन आज पवारसाहेबांकडे जात असतात। पवारसाहेबांकडे गेल्यानंतर पवारसाहेब त्यांना आज मोलाचं मार्गदर्शन करतात, चांगलं त्यांना चाय पाण्याची पहिलं व्यवस्थाच करतात आणि चाय पाणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतात आणि सांगतात की मी जी काही माणसं पाठवत आहेत त्यांना न्याय द्यायचा असतोय आणि ते चांगले न्याय देतात आणि सातत्याने ते मुख्यमंत्री असताना 12.5% त्यांनी चांगली योजना आणली आणि नव्या मुंबईमध्ये आणि तलोजा रायगड या ठिकाणी पनवेल वरून या ठिकाणी पवारसाहेबांनी 12.5% चांगली योजना आणून कोळी लोकांना न्याय दिला आणि आज कोळी लोक सर्व आज पवारसाहेबांच्या बरोबर श्रीमंत झाले आणि श्रीमंत येऊन 12.5% योजना त्यांनी चांगली पार पाडली। म्हणून आज मी पवारसाहेबांचं फार कौतुक करायला पाहिजे आणि आज पवारसाहेबांचं जेवढं कौतुक करणार तेवढं चांगलंच आहे। का तर आज ही योजना जर 12.5% आली नसती, पवारसाहेबांनी एक दुसरी योजना पण त्यांना सांगितली होती का नेरूळची जागा लगेच तुम्ही विकू नका आणि त्यांना चांगला भाव मिळेल, पण कोळी आगरी कुलबी भंडाऱ्यांनी कोणी ऐकलं नाही आणि त्या नेरूळच्या जागा अशाच बिल्डरना देऊ केल्या। म्हणून आज पवारसाहेब जेवढं चांगलं सांगत असतात तेवढं ऐकायला पाहिजे, कारण तर आज मी वयाच्या 18 वर्षापासून पवारसाहेबांबरोबर सातत्याने मी काम करत आलो आहे, त्यांचं मी काम जवळून बघत आलो आहे। म्हणून आज पवारसाहेबांना आई एकविरा देवीला प्रार्थना करतो की येणारे दिवस त्यांचे सुखाचे सम्राटीचे भरवाडे जाऊ दे आणि त्यांना उदंड आयुष्य मिळू दे। म्हणून हीच देवीला मी प्रार्थना करतो आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्या कोळी समाजावर संकट येतो आहे ते संकट आल्यानंतर पवारसाहेब त्यांच्याबरोबर मागं धावून जातात एवढीच माझ्या म्हणून।